जालना शहरातील भक्तेश्वर नगर अंबर रोड जालना येथे नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रतन लांडगे यांनी राज्यातील जिल्ह्यातील तसेच परिसरातील महिलांसाठी एक अभिनव उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतलाय. गणेश उत्सवा दरम्यान हा निर्णय घेण्यात आला होता. नेताजी सुभाषचंद्र बोस सेवाभावी संस्था संस्थापकाध्यक्ष रतन आसाम लांडगे आज गणपतीची आज आरती करून आज गणपतीचा भंडारा आम्ही आज ठरवला आहे आणि आज इथं आपला भंडारा आहे. 3 वाजल्यापासून तर 6-7 वाजेपर्यंत भंडारा लोकांना जीव घालण्याचा आहे आणि त्याच निमित्ताने आज आमचं एक आम्ही संघटन म्हणून एक बांधणी सुरू करत आहे, पदनियुक्ती करत आहे. औरंगाबादचं जिल्हाध्यक्षपद बी देणार आहे आम्ही आणि जालन्याचं शहराध्यक्ष महिलांना पद देणार आहे. त्या माध्यमातून आम्ही एक योजना एक नेमली आहे महिलांसाठी की प्रत्येक महिलांना आम्ही एक असा धंदा व्यवसाय करण्यासाठी व राशन भरण्यासाठी 10,000 रुपये असे आम्ही त्यांना मदत करणार आहे. त्या महिलांनी 9 बाया जमा करायला लागतील. 10व्या बायाला पैसे 10,000 रुपये देण्यात येतील. त्यानंतर ती दुसरी बी बाई पैसे लोक जमा करील अशी आम्ही एक साखळी तयार करणार आहे. आणि हजारोच्या संख्येमध्ये जर आले, लाखोच्या संख्येमध्ये बी झाले महिला, तर प्रत्येक महिलांना 10-10 हजार रुपये अशी व्यवस्था आम्ही त्याची करून ठेवली आहे. कोणत्याही महिलाला आम्ही वंचित ठेवणार नाही. त्याचा आधार कार्ड आणि फोटो आमच्याकडे एक फॉर्म आहे, हे सबमिट करावं लागेल, भरावं लागेल. त्या फॉर्मची किंमत आहे, फी आहे 2200 रुपये. 2200 रुपये देऊन त्या महिलांना या फॉर्मचा ह्या पैशाचा लाभ भेटणार व शिलाई मशीन, एकदा शिलाई मशीन त्याला आम्ही देऊ, नाहीतर 10 हजार रुपये देऊ. त्यांनी कोणतेही दोन तुम्ही घ्यावा आणि धंदा व्यवसाय त्यांनी करावा. आज कोणाची नियुक्ती करण्यात आली? आज आमचे काय तुमचं पुंडलिकराव पारदे हे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष म्हणून आम्ही यांची नियुक्ती करत आहे आणि जालन्याचे शहर अध्यक्ष काय तुमचं सूर्यकांतबाई थोरात हे वकील आहेत आणि ही महिलाला आम्ही एक शहर अध्यक्ष पद देत आहे. महिला आहेत त्यांना ही योजना भेटावा म्हणून हा हे पद त्यांना देत आहे. त्यांच्यासोबत बी शोभाबाई डोईफोडे आहे, त्यांना बी आम्ही एक पद नियुक्ती करणार आहे. तर हे सगळे संघटन म्हणून हे आम्ही गोरगरीब महिलांना आम्ही वरती आणण्याचे प्रयत्न करणार आहे. 10-10 हजार रुपये असे प्रत्येकांना महिलांना जे अन्याय अत्याचार व जे काही समस्या असेल तर ती येऊन आपले जिल्हा अध्यक्ष म्हणून आमचे सोनूने कमलबाई सोनूने ही जिल्हा अध्यक्ष आहे, काही समस्या असली तरी आमच्या जिल्हाध्यक्षकडे येऊन ते निवारण करत्याल.